मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत मक्याचे दाण्याचे चीज बॉल्स। तर त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण एक एक साहित्य घालत जाऊया। इथे मी एक वाटी बॉईल केलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला क्रश करून घेतलेले आहेत। थोडेसे जाडसरच ठेवायचे। त्यानंतर इथे मक्याचे बॉईल केलेले दाणे आहेत पण अख्खे दाणे आहेत, ते सुद्धा आपण एक वाटी घेतलेले आहे। त्यानंतर इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि ते उकडवून मॅश करून घेतलेले आहेत। तरी पुन्हा एकदा आपण थोडंसं त्याला बारीक करूया। त्यानंतर इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो बारीक बारीक चॉप केलेला आहे। इथे आपण चीज घेतलेला आहे आणि ते किसून घेतलेला आहे। तर इथे मी दोन चीजचे क्यूब घेतलेले आहेत, हे प्रोसेस चीज आहे। त्यानंतर इथे मी तीन मिरची घेतलेली आहेत आणि ती बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत। मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा लसूण पेस्ट आहे, आवडत नसेल किंवा खात नसतील तर अवॉइड केलं तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर इथे आपण घालूया कोथिंबीर थोडीशी आणि ह्यामध्ये आपण घालूया एक चमचा कॉर्नफ्लावर आणि हे सर्व आपण मिक्स करू अगोदर। इथे आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण घालूया मीठ। मीठ घालताना कमी घालायचं आहे कारण चीजमध्ये सुद्धा मीठ आहे। इथे मी पाव चमचा काळी मिरी पूड घेतलेली आहे, ब्लॅक पेपर पावडर। जिऱ्याची पूड घालूया पाव चमचा आणि मी इथे घेतलेला आहे मिक्स हब, त्यामुळे चव छान येते पण हे ऑप्शनल आहे, नसल्यास नाही घातलं तरी पण चालू शकतं। तर आता हे छान आपण मिक्स करून घेऊया। आता इथे तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार मसाले ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हे जे आपलं मिश्रण तयार झालं, आपण ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवूया। छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील त्या हिशोबाने छान असे बॉल्स बनवून घेऊ। आता असेच सर्व बॉल्स मी बनवून घेते। इथे काही बॉल्स आपण बनवून घेतलेले आहेत, आता ह्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक चमचा आपण कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि एक चमचा आपण मैदा घेतलेला आहे। ह्यामध्ये थोडं पाणी घालू आणि एक थिक बॅटर आपण बनवून घेऊया। थोडंसं जाडसर असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे जेणेकरून आपले हे जे बॉल्स आहेत ते तेलामध्ये फुटता कामा नये। थोडंसं पाणी आपण अजून घालूया। ओके, आता इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि हे आपण कॉर्नफ्लावरचं बॅटर बनवून घेतलेलं आहे। ह्यामध्ये आपण हा बॉल कोट करून घेऊया। व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आणि हे ब्रेड क्रम्समध्ये आपण ह्याला ब्रेड क्रम्स लावून घेऊया, छान घोळवून घेऊ आणि पुन्हा एकदा छान असं ह्याला गोलाकार करूया। हे बघा, हे असंच सर्व मी करून घेते। हे बघा, ह्या बॅटरमध्ये ह्याला घोळवून घ्यायचं। ब्रेड क्रम्स घ्यायचे आणि त्यामध्ये ह्याला छान असं कोट करून घ्यायचं, थोडंसं प्रेस करायचं। असेच सर्व बॉल्स आपण तयार करून घेऊया। इथे हे सर्व बॉल्स आपण छान असे कोट करून घेतलेले आहेत, आता आपण त्यांना फ्राय करूया।
इथे तेल मी व्यवस्थित असं प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता मी लो केलेली आहे कारण तेल भरपूर तापलेलं आहे। आपण ह्यामध्ये हे बॉल्स सोडूया। सुरुवातीला आपण ह्याला कुठला चमचा वगैरे लावायचा नाही, त्याला तेलामध्ये छान असं सेट होऊ द्यायचं, नाहीतर ते फुटून जातील तेलामध्ये। आणि तेल व्यवस्थित तापलं गेलेलं पाहिजे। आता मी थोडीशी फ्लेम जी आहे ती मीडियम फ्लेम करते, वाढवते। आता आपण ह्याला उलट करूया। खूप चमचा असा फिरवायचा नाहीये, नाही तर बॉल्स आपले तुटून जातील। आणि छान असं आपण ह्याला क्रिस्पी करून घेऊया। इथे जे स्वीट कॉर्न चीज बॉल आपले तयार झालेले आहेत, छान असे आपण त्याला क्रिस्पी करून घेतलेले आहेत। एका चाळणीमध्ये मी ह्याला काढून घेते आणि त्यानंतर आपण दुसरी बॅच फ्राय करूया। तेल भरपूर असं गरम असायला हवं। आणि एका वेळेला भरपूर असे बॉल्स कढईमध्ये नाही घालायचे कारण तेल थंड पडेल आणि बॉल्स जे आहेत ते फुटतील तेलामध्ये। एका वेळेला कमीत कमी बॉल्स राहतील ह्याची काळजी घ्यायची। आता ह्याला आपण असंच क्रिस्पी करून घेऊया। इथे हे जे चीज बॉल्स आहेत ते आपले तयार झालेले आहेत आणि हे वरून छान असे क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे आहेत। तर एक बॉल मी तुम्हाला तोडून दाखवते। ती सुंदर आणि मस्त लहान मुलांना आवडण्यासारखं आहे। फक्त तुम्ही लहान मुलांना बनवणार असाल तेव्हा मिरचीचं प्रमाण कमी करा। आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।